राज्य उत्पादन शुल्क विभागाने दारू तस्करांच्या मुसक्या आवळल्या आहेत. देशी दारूंच्या 30 पेट्यासह 4 चाकी वाहन जप्त करण्यात आले आहे, मात्र अजूनही आरोपी फरार आहेत. मिळालेल्या गुप्त माहितीच्या अनुषंगाने एक पिकअप गाडी अवैधरित्या वाहतूक करत असतानाची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. या माहितीवरून PSI अमित क्षीरसागर आणि त्यांच्या टीमने बागला चौक ते अचलेश्वर गेट महाकाली मंदिराजवळ थांबवले असता सदर वाहनाचे थांबवण्याचा प्रयत्न केला असता थांबले नाही. वाहन चालकाने वाहन न थांबविता लालपेठ कॉलरी रोडने भरधाव वेगात नेत पुढे गेली. वाहनाची पाठलाग केली असता पुढे ड्रायव्हर गाडी सोडून पळून गेला. महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये विशेष बनवलेल्या एका कप्प्यामध्ये 30 बॉक्स देशी दारू साठा मिळून आला. या अगोदरही पोलीस विभागाने अशा प्रकारच्या कारवाई केल्या आहेत. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली तेव्हापासून राज्य उत्पादन शुल्क विभागाने आजपर्यंत कुठलीही कारवाई केली नाही, त्यामुळे ही आज केलेली कारवाई ही स्वतःहून घडून आणल्याची चर्चा पोलीस विभागात चालू आहे. बरायते दरम्यान गस्तीवर असताना अशी एक बातमी मिळाली की शहरात चोरटी दारूची विक्री होणार, चोरटी वाहतूक होणार आहे. त्या दरम्यान आम्ही गस्तीवर असताना एक संशयास्पद आढळले होते, त्याचा पाठलाग करून एक गाडी तपासणी केली असता त्यात आम्हाला देशी दारूच्या 30 पेट्या आढळून आल्या. मुद्देमाल 30 पेट्या आहेत, जवळपास 1 लाखाचा मुद्देमाल आहे अंदाजे किंमत, आणि टाटा पिकअप ॲज गाडी आहे त्याची जवळपास 4 लाखाची किंमत आहे. असा एकूण जवळपास 5 लाखाचा मुद्देमाल झालेला आहे.